माजी आमदार दिलीप माने आणि शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साटे यांच्यात मध्यंतरी दुरावा निर्माण झाला होता याबाबत माने यांनी स्वतःच कबुली दिली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील एका कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते तेव्हा हो माने म्हणाले काका आणि मी एकत्र असल्यावर काय घडतं हे लोकसभेच्या निकालातून दिसून आलंय आमच्या एकत्र येण्याची चर्चा विरोधक करतात असं म्हणत आगामी निवडणुकांमध्येही एकत्र राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मानेवासाठी पुन्हा एकत्र दिसतील असं बोललं जात आहे त्यामुळे त्यांच्यातील दुरावा संपला आणि आता पुन्हा एकत्र येण्याची कुजबूज तालुक्यांमधील कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे